नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे पुढचा आदेश येईपर्यंत ही स्थगिती ला, लागू राहील सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं हा निर्णय दिला या प्रश्नी तोडगा काढण्यात ज्यांना खरोखरच रस आहे त्यांनी या समितीपुढं बाजू मांडायला यावं असं न्यायालयानं सांगितलं ही समिती कोणताही आदेश देणार नाही किंवा शिक्षा सुनावणार नाही ही, ही समिती म्हणजे या प्रकरणातल्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असून ती आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करेल असं सरन्यायाधीशांनी सांगितलं राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरू आहे सिरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे नऊ लाख त्रेसष्ट हजार डोसेस प्राप्त झाले आहेत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचं जिल्हानिहाय वाटप केलं जाणार आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये पाचशे अकरा ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे राज्यात तीन हजार एकशे पस्तीस शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली येत्या सोळा जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम सुरू होणार असून नागपूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भाग मिळून तब्बल पस्तीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे नागपूर शहरात आठ तर ग्रामीण भागात पंधरा तेवीस केंद्रांवरून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत देशात कोविड एकोणीसच्या रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असून देशात आज दिवसभरात सर्वात कमी नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं जगभरातल्या ऍक्टिव्ह कोविड रुग्णांमध्ये भारताच्या अॅक्टिव्ह रुग्णांचं प्रमाण फक्त दोन टक्के आहे तर देशातल्या ऍक्टिव्ह रुग्णांपैकी चौपन्न टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातले असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा नवजात बालकांच्या गुदमरून मृत्यू प्रकरणातील चौकशी संदर्भात सकाळी ते जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देतील त्यानंतर पाटबंधारे विश्राम भवन पवनीकडे प्रयाण करतील दुपारी दीड वाजता चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह सिटी गव्हर्नन्स अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयुक्त यू पी एस मदान यांनी ऑनलाईन समारंभात या पुरस्काराचा स्वीकार केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार